Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. भामे, अगं वाचतोय मी. दिवा का मालवलास आणि आलीस कधी? नाही वाचा, मनसोक्त वाचा. हवं तर घरातले सगळे दिवे आणून इथेच मांडते, म्हणजे कसा भरपूर प्रकाश होईल. आता चिडलीस कशास? अगं बाई, म्हणजे इतका वेळ मी इथे येऊन उभी आहे ते तुम्हाला कळलं नाही आणि आता मी चिडलीय हे मात्र बरोबर उमगलं? याचे कारण माझे पूर्ण लक्ष वाचनात होते. इथे हाडा मासाच्या माणसांशी बोलायची सवड नाही आणि उपयोग काय इतक्या वाचनाचा आणि पुस्तकांचा? वा, माणसांशी बोलायला पुस्तकांचा उपयोग, हे कसे जमते बुवा? मला तरी असे तंत्र सांगणारे कुठलेही पुस्तक मिळाले नाही. तेच शोधण्यासाठी हा सगळा प्रपंच चालू आहे. कंदील लाव बहु. अग काही सांगू नका, सारखी नुसती आपली चेष्टा करायची. भामे, समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय याचा काही विचार नाही. अगं वाचतोय ना ती पुस्तके आणि पान घालवलंस माझं वाचतं. रडतीस तू? काय झालं? खरंच जाणार आहात का तुम्ही? हो, उद्याच वसतिगृहात जाईन मी. अहो, तिथे नव्हे, विलायतेस. कशासाठी पण? मी नाही जाऊ देणार तुम्हाला. कुठली कोण माणसं कशी राहतात, कुठे राहतात काही माहिती नाही आपल्याला. विलायतेत बर का भामे? हाडा मासाचीच माणसे असतात. हो, पण मुळात जायचेच कशास म्हणते मी. वसतिगृहात जाताय ना तेवढे पुरेसे. नदी ओलांडून जाताय ते पुरे. आता समुद्र ओलांडून जायचंय तुम्हास? त्या सार्वजनिक काकांना म्हणावं तुम्हास जायचंय तर तुम्हीच जा. समुद्र ओलांडून त्याने काय होईल? हो, असे कसे म्हणता? आपल्या धर्मास मान्य नाही ना ते. छे बाई, मी नाही आज जाऊ द्यायची तुम्हास. खरच, चालीरीती आणि परंपरा या कुणी आपल्यावर स्वार्थासाठी लादत असेल? खरच जे आपल्याला दिसत नाही ते आपण स्वीकारावे? तुला काय वाटते? तुम्ही प्रथम हे असे कोड्यात बोलणं बंद करा पाहू. मला नाही कळत तुमच्या या शंका. मला फक्त एवढं कळतं की आपल्या माणसाने आपल्या सोबत राहावं, चार चौघांसारखं राहावं. या अशा नको त्या वाटा कशा साव्यात? कारण ते राष्ट्रकार्य आहे. आणि राष्ट्रसेवा ही एका अर्थी धर्मसेवाच असते. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.